100व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाला पिंपरी चिंचवडच्या लोकांनी कमाल प्रतिसाद दिला आहे आणि हेच चित्र प्रशांत दामलेंच्या कार्यक्रमाच्या वेळी पाहायला मिळालंय. या नाट्य संमेलनामध्ये एका लग्नाची दुसरी गोष्टचा प्रयोग हाऊसफुल असल्यामुळे 2 तास उशिराने सुरू झाला आणि एवढंच नाही तर प्रेक्षकांच्या झालेल्या गर्दीमुळे प्रशांत दामले यांना बाहेर येऊन प्रेक्षकांना पायऱ्यांवरती बसण्याचं आवाहन केलेलं आहे आणि मग प्रयोग हा सुरू झाला. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी. हाऊसफुल प्रयोग आणि चित्र आता नाट्य संमेलनाच्या एका कार्यक्रमात दिसायला मिळत आहे. प्रयोग हाऊसफुल आहे, लोकांना बसायचं करायचं आता जागा नाही. आपण बघू शकता तर लोकांना बिलकुल बसायला जागा नाही. प्रशांत दामलेंच्या एका लग्नाची खुर्चीवरचा प्रयोग खरं तर मागच्या 15-20 मिनिटापासून हा प्रयोग कदाचित कॅन्सल होईल यासाठी आता कुठे ना कुठे हे होतं. 5 वाजताचा प्रयोग होता पण आतापर्यंत हा प्रयोग सुरू झाला नाही. पण जर दुसऱ्या मंचावर बघितलं तर सुपरस्टार प्रशांत दामले मंचावर आल्यानंतर खऱ्या अर्थानं आता प्रयोग सुरू होणार आहे. प्रशांत दामले यांनी सगळ्यांना विनंती केली की जे लोक आले त्या लोकांनी खाली बसून घ्यावं आणि आता लवकर लवकर एका लग्नाची पुढची गोष्ट प्रयोग सुरू होणार आहे. 100 नाट्य संमेलन आणि त्यात अध्यक्षांचंच हा प्रयोग असल्यामुळे अनेक पिंपरी चिंचवडचे सगळे नागरिक आता इकडे आलेले आणि आता पिंपरी चिंचवडचा अनेक नागरिक आता इथे आल्यानंतर थोड्याच वेळात आता नाटक सुरू होणार आहे. जी खऱ्या आता समस्या काही वेळपूर्वी होती की नाटक सुरू होणार की नाही त्याचा तोडगा शेवटी प्रशांत दामले ह्यांनीच काढला. सोबत श्रेयस सावंत, पिंपरी चिंचवड.